आणि एबीपी माझानं अवघ्या काही दिवसांपूर्वी दाखवलेल्या बातमीवर शिक्कामोर्तब करणारी मोठी बातमी भाजपच्या गोटातून. विधानसभेसाठी भाजपच्या प्रचाराची मोठी जबाबदारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. नितीन गडकरी विशेष प्रचारक म्हणून एक महिना महाराष्ट्र पालथा घालणार आहेत. निवडणूक व्यवस्थापन समितीचे संयोजक प्रमुख पद रावसाहेब दानवेंकडे सोपवण्यात आलंय. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवेंवर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विधानसभा प्रचारासाठी भाजपनं आता मेगा प्लॅनिंग केलेलं आहे. भाजपच्या चार बड्या नेत्यांवर प्रचाराची जबाबदारी देण्यात आली आहे. नितीन गडकरी हे विशेष प्रचारक असतील. संघाचा आग्रह होता की महाराष्ट्रामध्ये नितीन गडकरी यांचा चेहरा प्रचारासाठी वापरावा. त्यांच्या चेहऱ्याचा, त्यांच्या प्रतिमेचा महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत फायदा होईल असा संघाचा अंदाज आहे. तर भाजपच्या प्रचाराचं नेतृत्व कोणाकडे दिलंय ते आपण पाहूया. नितीन गडकरी विशेष प्रचारक असतील. रावसाहेब दानवे प्रमुख संयोजक. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे प्रचाराचं नेतृत्व करतील. आणि भाजपचं मेगा प्लॅनिंग नेमकं कसं असेल तेही पाहूया. प्रचाराची जबाबदारी चार बड्या नेत्यांवर आहे. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि रावसाहेब दानवेंकडे प्रचाराचं नेतृत्व आहे. नितीन गडकरी विशेष प्रचारक असतील. पुढील महिनाभर संपूर्ण राज्यामध्ये ते प्रचार करतील. निवडणूक व्यवस्थापन समितीचे रावसाहेब दानवे प्रमुख संयोजक असतील. येत्या आठवड्याभरात 20 स्टार प्रचारकांची व्यवस्थापन समिती जाहीर होणार आहे. अशोक चव्हाण, नारायण राणे, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि रवींद्र चव्हाण, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, विजया रहाटकर, प्रवीण दरेकर, भाई गिरकर, अशोक नेते, अतुल सावे, संजय कुटे, जयकुमार रावल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांचा या समितीत समावेश असेल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.